11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया याला आता विलंब होणार असल्याची शक्यता आहे, कारण की 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने दिली होती. मात्र राज्य मंडळ आणि CBSEच्या आणि ICEच्या विद्यार्थ्यांनी समान पातळीवर आणण्यासाठी निकाल लागल्यानंतर राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रयोगामुळे प्रवेश प्रक्रिया लांबण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे CBSE आणि ICEच्या बोर्डाकडून अद्याप राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर कोणतेही विचार झाल्या नसल्याचे प्रवेश प्रक्रिया यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबण्याचे चिन्ह आहेत. तसेच पुढील वर्षापासून 10वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जावेत याविषयी तज्ज्ञांची समिती नियुक्त केली जाणार असून ही समिती याविषयीचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करणार आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच 11वी प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी गुणाप्रमाणे CBSEच्या आणि ICEच्या विद्यार्थ्यांना लेखी गुण ग्राह्य धरण्याबाबत राज्य सरकारच्या वतीने CBSE आणि ICEच्या या मंडळाची चर्चा सुरू आहे. 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियामुळे राज्य मंडळ CBSE ICEC आदी मंडळाचे गुण समान पातळीवर आणण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे.